मला इंटरनेटचं महत्त्व कळालं, इंटरनेटमुळं मी माझं मार्केटिंग किती वाढवू शकते त्याचा फायदा मला झाला. त्याचबरोबर त्यांनी मला बाहेर माझ्यासाठी शिफारसी केल्या, जे वुमन डिजिटल अवॉर्ड वगैरे असेल त्याच्यासाठी. त्याच्यामुळं मी माझा तालुका सोडून बाहेर गेले. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अनिकेत आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो IAP आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहोत नवरस्ता तालुका पाटण जिल्हा सातारा येथे. येथील युवा उद्योजिका रोहिणीताई पाटील गेल्या 5 वर्षापासून मधमाशी पालन करत आहेत. आपण त्यांच्या संपूर्ण व्यवसायाबद्दलची माहिती घेणार आहोत. मी जास्त आपला वेळ घेत नाही, डायरेक्टली आपण व्हिडिओ सुरू करूया. जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका व अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. नमस्ते, मी रोहिणी पाटील, मुक्काम पोस्ट नाडेनावा रस्ता, तालुका पाटण जिल्हा सातारा. माझा छोटासा एक मधुमक्षिका पालनचा व्यवसाय आहे. मी 2014 या व्यवसायाची सुरुवात केली आणि महाबळेश्वरचं खादी ग्राम उद्योग जे आहे त्याच्यातून मी ट्रेनिंग घेतलं. आम्ही पहिल्यांदा 35 महिलांनी ते ट्रेनिंग घेतलं व त्याच्यातल्या 14 महिलांचा आम्ही एक छोटासा बचत गट बनवला की जेणेकरून आम्हाला मधुमक्षिका पालनसाठी पेट्या खरेदीसाठी किंवा इतर जे साहित्य लागतं त्याच्यासाठी थोडेफार पैसे असावे. त्याचबरोबर आम्ही त्या पैशातून 35 पेट्या खरेदी केल्या. त्याच्यातल्या वसाहतीसह आम्ही 10 पेट्या विकत घेतल्या, पण काही कारणामुळं त्या माशांच्या ज्या पेट्या आहेत त्या रिकाम्या झाल्या, म्हणजे माशा वसाहत सोडून निघून गेल्या. त्यावेळेस मी असं ठरवलं की जर प्रत्येक वेळेस जर अशा माशा वसाहत सोडून जात असतील तर मला स्वतः कॅप्चरिंग शिकणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मी स्वतः मधुमक्षिका पालन व्यवसाय करता करता मधमाशा पकडायलाही शिकले आणि आत्ता आमच्या 50 पेट्या आम्ही फॉरेस्टमध्ये ठेवतो, कोयनेच्या जंगलापासून 2 किलोमीटर अलीकडे, कारण आपल्याला जंगलामध्ये ऑर्गॅनिक मध मिळू शकतो. तिकडे फवारणीचं प्रमाण कमी असल्यामुळे आपण नॅचरल आणि चांगला मध आपण खाऊ शकतो. त्याचप्रकारे मी जेव्हा याची सुरुवात केली तर मला मार्केटिंगचा खूप मोठा प्रॉब्लेम होता की मी माझा मध नक्की बाजारामध्ये कुठे विकणार. त्याच्यासाठी मला खूप सर्च करावा लागला की आपले स्टिकर कसे असावे, शिवाय आपण कुठल्या शॉपमध्ये मध ठेवू शकतो, किंवा लोकांना विचारणं, त्यांना कन्व्हिन्स करणं आपला मध ठेवण्यासाठी, अशा प्रकारे माझी सुरुवात झाली. त्याचबरोबर आपण या व्यवसायामध्ये पेट्याही विकू शकतो. परागीभवनासाठी बरेच शेतकरी आपल्याकडून मधमाशांच्या पेट्या घेऊन जातात, कारण त्यांचं उत्पन्न हे 50% मधमाशा ठेवल्यामुळं वाढू शकतं. आणि ह्या पेट्या आहेत आपल्या मधमाशांच्या, ह्याच्यात तुम्ही बघू शकता की त्या फ्रेम्स वगैरे कशा असतात किंवा कशा पद्धतीनं पेटीची रचना असते. हा ब्रूडचा ब्रूड आहे की त्याच्यात मधमाशा वसाहत करतात अशा प्रकारे. आणि ह्या फ्रेम्स आहेत, 8 फ्रेमवर माशा काम करतात. त्यांची पोळी मी तुम्हाला दाखवते. हे आता सध्या मधमाशांनी नवीन तयार केलेलं एकदम न्यू पोळ आहे की ज्याच्यात त्यांनी अंडी घातलेली आहेत, बघू शकता. ह्याच्यात पण लार्वा वगैरे दिसतोय तुम्हाला. हा ब्रूड आहे, ह्याच्यावरती आपण हनी चेंबर ठेवतो. जेव्हा आपण फॉरेस्टमध्ये पेट्या ठेवतो तेव्हा त्याच्यावरच्या फ्रेमला आपण हनी स्टोरेजसाठी हनी चेंबर ठेवला जातो. माशा हाताळताना माशांना काही त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी घेतली तर माशा अजिबात चावत नाही.
अशा पद्धतीनं पेटीची रचना असते. आपल्याला जर पेटीतून मध घ्यायचा असेल तर आपण सप्टेंबरमध्ये पेट्या भरायला सुरुवात करतो. डिसेंबर एंडिंगपर्यंत आपल्या सगळ्या पेट्या भरून घेतो आणि त्या पेट्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आपण फॉरेस्टमध्ये ठेवतो, कारण की त्याच्यातून आपल्याला मध कलेक्शन करता यावं. जेव्हा आपण फॉरेस्टमध्ये पेट्या ठेवतो त्याच्यानंतर 2 महिन्यानं फेब्रुवारी एंडिंगमध्ये एकदा आपण मध काढून घेतो आणि नंतर एप्रिल एंडिंगला एकदा मध काढून घेतो. वर्षातून आपण मधमाशांचा मध हा 2 वेळा काढू शकतो, फेब्रुवारीमध्ये आणि एप्रिलमध्ये. आणि त्यानंतर इकडं पावसाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे आम्ही त्या पेट्या परत पाटणच्या पुढील भागात आणून ठेवतो, जेणेकरून मधमाशांचे पंख लहान असतात, त्यांना जास्त पावसात काम करता येत नाही, म्हणून पावसाळ्यात इथून पेट्या मायग्रेशन करायची गरज असते आणि कमी पावसाच्या ठिकाणी त्या पेट्या हलवल्या जातात. आपण 2 प्रकारच्या माशा पाळू शकतो, एक मेलीफेरा आणि एक सातेरी. ही आपली सातेरी मधमाशांची पेटी आहे. आमच्या भागात सातेरी मधमाशा जास्त प्रमाणात आढळतात, त्यामुळे मी सातेरी मधमाशांच्या पेट्यांचंच संगोपन करते. आणि मेलीफेरा मधमाशी ही युरोपियन मधमाशी आहे. त्या मधमाशा जर आपण पाळल्या तर आपल्याला त्याचं मायग्रेशन करावं लागतं, जसं राजस्थान, गुजरात वगैरे तिकडच्या साईडला आपल्याला त्या पेट्या घेऊन जावं लागतं. जी आपली पेटी असते मधमाशांची, त्याच्यामध्ये राणी माशी, कामकरी माशा आणि नर माशा अशा 3 प्रकारच्या माशा एका पेटीमध्ये राहतात आणि त्यांचं काम त्यांच्या नियोजनाप्रमाणे चालू असतं. आपल्याला मधमाशांची म्हणजे आपल्याकडं आकर्षला जाव्या याच्यासाठी कुठली झाडं नाही लावली तरी चालतील, पण जे निसर्गातले औषधी वनस्पती वगैरे आहेत त्यांचं आपण व्यवस्थित संगोपन केलं पाहिजे, जंगल वाढवलं पाहिजे, ज्यामुळं मधमाशांना फायदा होऊ शकतो आणि परागीभवनासाठी आपल्याला मधमाशांचा फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळं मधमाशाही वाचवा आणि जंगलही वाचवा असं मी तुम्हाला सांगू इच्छिते. जर तुम्हाला मधुमक्षिका पालन हा व्यवसाय पूर्ण लक्ष देऊन करायचा असेल किंवा तुम्हाला जर त्याच्यात प्रगती हवी असेल आणि फायदा हवा असेल तर मधमाशा पकडणं हा सगळ्यात महत्त्वाचा बेस आहे आणि तो तुम्हाला करावाच लागणार. कारण तुम्ही जर स्वतः मधमाशा पकडायला शिकला तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा होतो. आता मी एक महिला असल्यामुळं मला मधमाशा पकडायला खूप प्रॉब्लेम आले की मला जिथं वसाहती असतील तिथं ट्रॅव्हल करून जावं लागत होतं, मोठे मोठे दगड उचलावे लागत होते. पण जर आपल्याला ह्या बिझनेसमध्ये सक्सेस व्हायचं आहे तर मधमाशा पकडायला येणं अत्यंत गरजेचं आहे. माझ्या पेटीतून जे वर्षाला उत्पन्न येतं, माझ्या 50 पेट्या आहेत, त्याच्यातून मला 500 ते 600 किलो हनी कलेक्ट होतो, तर तो मी स्वतःच्या ब्रँडिंगने विकते. कारण मार्केटमध्ये आपल्याला स्वतःचंही नाव करता आलं पाहिजे. जर आपण फक्त प्रोडक्शन करत बसलो आणि ते रॉ हनी म्हणून विकत गेलो तर शुद्ध आणि चांगला मध लोकांपर्यंत पोहोचण्याचे चान्सेस कमी आहेत. म्हणून मी स्वतःचाच ब्रँड फॉरेस्ट हनी आहे, त्याच्यातून जो मध कलेक्शन पेटीतून केलं जातं ते मी स्वतः विकते. मी जेव्हा मधाचं प्रोडक्शन स्वतःच्या ब्रँडिंगने आम्ही विकायचा विचार केला तेव्हा मला त्याच्यासाठी भरपूर प्रॉब्लेम आले. मला त्याचे स्टिकर कसे बनवायचे किंवा FSI लायसन वगैरे याच्याबद्दल काही आयडिया नव्हती. माझ्या ज्या मधुगंध बचत गटातल्या ज्या माझ्या ग्रुप मेंबर आहेत सौ ऐश्वर्या देवी पाटणकर वहिनी, त्यांनी मला खूप मदत केली. त्यांनी आमच्या हे जे आहे तुम्हाला दिसते हे पूर्ण स्टिकर वगैरे किंवा त्याचा जो लोगो आहे तो त्यांनीच डिझाईन करून दिला. धर्मा लाईफ ही जी एक सोशल कंपनी आहे ती आमच्या इथपर्यंत पोहोचली व त्यांनी मला इंटरनेट साथी ह्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेतलं. आणि त्या ग्रुपमध्ये जॉईन केल्यामुळं मला इंटरनेटचं महत्त्व कळालं. इंटरनेटमुळं मी माझं मार्केटिंग किती वाढवू शकते त्याचा फायदा मला झाला. त्याचबरोबर त्यांनी मला बाहेर माझ्यासाठी शिफारसी केल्या, जे वुमन डिजिटल अवॉर्ड वगैरे असेल त्याच्यासाठी. त्याच्यामुळं मी माझा तालुका सोडून बाहेर गेले आणि बाहेरच्या जगात मार्केटमध्ये काय चाललं हे मला कळालं आणि त्याच्यातून माझी थोडी थोडी प्रगती होऊ लागली. तसंच गुगलची जी टीम आहे त्यांनीही मला खूप सपोर्ट केला, कारण की माझ्या बिझनेसमध्ये अजून कशी वाढ होईल त्याच्यासाठी त्यांनी मला जे MBA च्या मुलांना ट्रेनिंग असतं ते त्यांनी मला दिलं दिल्लीमध्ये.
जे एक सी लेटर ट्रेनिंग आहे की आपण आपल्या मधाचं प्रोडक्शन कसं असावं, लोगो कसा असावा, आपण क्वालिटी कशी मेंटेन करावी किंवा आपलं मार्केटिंग कसं असावं, ह्या सगळ्याबद्दलचं ट्रेनिंग गुगलच्या टीममुळं सुद्धा मला मिळालं. तर मी खरंच धर्मालाइफ गुगल यांची सुद्धा आभारी आहे. माझ्या सगळ्या मधुगंध बचत गटातल्या मेंबर आहेत त्यांचीही मी मनापासून आभारी आहे. माझ्या या छोट्याशा बिझनेसची माहिती आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी IAP चॅनलचे अनिकेत माझ्याकडे आवर्जून आले. खरंच त्यांचेही मी खूप आभारी आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपले काही प्रश्न असतील तेही कमेंट बॉक्समध्ये विचारा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.